morning. Let us continue the next lecture period, and which is in continuous with the lecture number 7, previous lecture. The lecture number 8, 7 मध्ये आपण इथपर्यंत बघितले. 7 मध्ये आपण चार वर्षाच्या पीरियड मध्ये आपण असं बघितलं की व्हीवर हिंद्रासन व्हीएस असताना सेंट्रीफ्युगल सगळ्या सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे यंग साइन थीटा हा यंग साइन थीटा हा सीएफएफ पेक्षा जास्त म्हणजे इकडला फोर्स जास्त म्हणून इथं फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट होतो म्हणजे टायर मधला आणि इनलाइन प्ले रोड सरफेस मधला फोर्स ऑफ फ्रिक्शन जो असतो फ्रिक्शनल फोर्स हा इथं ऍक्ट होतो हा रोल प्ले करतो स्वतःचं काम करतो आणि फ्रिक्शनल फोर्स यावेळी कोणत्या दिशेने घ्यायचा आहे यावेळी जो फ्रिक्शनल फोर्स फ्रॉम ए टू बी म्हणजे फ्रिक्शनल फोर्स जो घर्षण मध्ये त्याचा असेल की फॅक्ट इन दिस डायरेक्शन फ्रिक्शनल फोर्स हे त्या दिशेने दाखवला आहे लाल फ्रूच्या ऑर्डर लाल रंगाने दाखवला फ्रिक्शनल फोर्स is attached in this direction म्हणजे इट इज टेंजेंशियल किंवा रोडला स्पर्श होत असतो फ्रिक्शन मध्ये बघा तर घर्षण होते या दिशेने फ्रिक्शनल फोर्स या दिशेने म्हणजे पुन्हा आपल्याला आपण आता रेझोल्यूशन ऑफ वेक्टर शिकले एफसीएस कसा आहे एफसीएस इज फ्रॉम ए टू बी कितना फोर्स आहे म्हणून एफसीएस का पुन्हा दोन कंपोनेंट मध्ये रिझॉल्व केलं रिझॉल्विंग एफसीएस इनटू टू कंपोनेंट एफसीएस इनटू परपेंडिकुलर कंपोनेंट म्हणजे मिनिमम स्पीड आपल्याला करायची लक्षात ठेवा व्हीवन ची व्हॅल्यू करायची म्हणजे मिनिमम स्पीड बिटवीन द कार अँड द ड्रिव्हन किती कमी कमी स्पीड न कार अशा रोडवर चालू शकते जे ज्या वेळेस ना ती करायचं म्हणजे त्या वेळेस आपली प्रॅक्टिस केली सेफ वेळासाठी पेक्षा कमी स्पीड मिळाली किती कमी कमी स्पीड चालू शकते ती वेळासाठी व्हॅल्यू आपल्याला काढायची हे आपला प्रश्न असणार आहे बरोबर तर त्यानंतर आपण समजून घ्यायचं की एफएस हा त्या दिशेने ज्या वेळेस जेव्हा सेंट्रीफ्युगल फोर्स जास्त असतो तेव्हा त्याला ऍडजस्ट करण्यासाठी फ्रिक्शनल फोर्स या दिशेने ऍक्ट होतो आणि त्याचा एक पहिला कंपोनंट एफएस पास होता जो हॉरिझॉन्टली आउटवर्ड आहे आउटवर्ड डायरेक्शन ना म्हणजे आलेच कंपोनंट सेंटर आहे आणि दुसरा कंपोनंट आहे एफएस साइन थीटा जो व्हर्टिकली अपवर्ड आहे पहिल्यांदा दिसते लागेल व्हर्टिकली अपवर्ड म्हणजे तो एन पास थीटाच्या दिशेने बघा अपवर्ड डायरेक्शन आहे यंग पास थीटा
asam lambung ya, as sin theta. Wala as theta. Mundur kita as theta and cos theta. And cos theta se as ho. Ta tisra hai, ta tisra hai. Wo ta apne same direction na saka. Wo ye ka tisra and the move and the balance. And the balance. The weight m. वेट देम म्हणजे गाडीला गाडीला स्लिप न होण्यासाठी इट अवॉइड द स्लिपिंग म्हणजे एफ एस साइन थीटा काय करतो इथं अवॉइड द स्लिपिंग ऑफ का स्लिपिंग म्हणजे घसरणे का का इन डाउनवर्ड डायरेक्शन डाउनवर्ड डायरेक्शन ना डाउनवर्ड ला स्टार्ट आहे आणि स्लिप होण्याचा अवॉइड करतो म्हणजे हा असा हा काम करतो म्हणून पहिले इक्वेशन आपल्याला हेच आहे ते असं आहे पहिले इक्वेशन आपल्याला असं आहे म्हणजे एम जी बरोबर आहे तुम्ही स्पीड हे तुम्ही एका दिसला एम जी खाली आहे चला कृष्ण बरोबर एक काम करणार की एम कॉस थीटा पाहिला हे तुमचं पहिलंच आहे पहिल्याच गुरु मागे लिहायचं आहे बरोबर आहे म्हणून एम कॉस थीटा अधिक एफ एस साइन थीटा सो दिस इज द नेक्स्ट इक्वेशन म्हणून आपण पहिल्या इक्वेशन नंबर फोर चालू करू इक्वेशन नंबर तीन चार पाच जे असेल समजा बरोबर एन साइन थीटा का आहे मायनस एफ एस म्हणजे हा एकच कमी होतो एफ एस पास मी काय गोष्टी मोडतो आता बघा आता आपल्याला करायचंय डिवायडिंग फाईव्ह बाय सिक्स बाय फाईव्ह सहाला पाच भाग आपण एम जी एम वीस व्ही वन लिहितो लिहितो आता व्ही वन स्पीड ने चाल चालली आपण आर आर म्हणजे सतत रोड आहे रोडची रेडियस आर आहे व्ही वन व्हॅलांची या कारची स्पीड आहे एम जे मास आहे सगळं आपण याच्यावर शिकले इज इक्वल टू यंग साइन थीटा मायनस एफ एस कॉस थीटा बरोबर आहे आणि याला भागिले करायचं आपल्याला तर भागिले एम जी गेलो पाच इक्वेशन नंबर भागलो आणि ह्याला गेलो एन कॉस थीटा प्लस एफ एस साइन थीटा बरोबर आहे एकदम सोपं आहे ह्याला एकमेकाला गेलं या इक्वेशनला या इक्वेशन भागले आपण वर दिलं आणि आपल्याला माहिती की मिनिमम नेहमी काय असतील एफ एस चं इक्वेशन काय असतं एफ एस इज ऑलवेज मॅक्झिमम ऑफ एफ एस इज ऑलवेज यू एस इन टू एन असतं एन म्हणजे नॉर्मल रिएक्शन यू एस म्हणजे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हे कॉन्स्टंट असतो या कामावर आपण डिस्कशन केलेलं आहे याच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे आपण याच्याबद्दल कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे टायरचा अनलोड सफिशियंट फ्रिक्शनचा कॉन्स्टंट असतो असं रूपांतर आपण केला मायनस न्यू एस इंटू एन इथं पास करा इथं न्यू एस इंटू एन बरोबर सो दिस इज द करंट इक्वेशन सो वी कॅन वाचता व्हिडिओ वाचताना परत बघून परत लिहू शकता मागून परत रिव्हर्स करून तुम्ही बरोबर क्लिक करू क्लिक करू पण एम कॅन्सल झालं म्हणजे व्ही स्क्वेअर व्ही वन स्क्वेअर आपण आर जी बरोबर इथं मग ह्याला आता काय करू आपण ह्याला पुन्हा वेळ लावा सांगतो आता दोन्ही साईडला आपण या साईडला या साईडला आपण एन कॉस थीटा घालू आणि या साईडला एन कॉस थीटा घालू म्हणजे डिवाइडिंग बोथ साइड बाय म्हणजे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला एन कॉस थीटा घालायचं लक्षात
माइनस माइनस इतना म्यू एस रहे लो पुनः यं यं पास करा यं पास करा तो यं टू ऑन डालो ये कैसे भागने ये वाला यं पास करा वाले यं पास करा वाले ये कौन से यार आप टोटल भागे से यं पास करा वाले यं पास करा वाले इताला इताला वन इताला प्लस म्यू ये इताला म्यू एस इन टू साइन थीटा कौन पास करा टेन थीटा दिस इज द एक्सप्रेशन और वी वन इज इक्वल टू एक्सप्रेशन फॉर द मिनिमम वेलोसिटी मिनिमम वेलोसिटी Less than the safe velocity. Okay, so this is our expression. That's what we are planning to do. Let us start the equation.